नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं, तसंच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती बुधवारी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सहचिटणीस संतोष केणे, खजिनदार जेडी तांडेल यांनी पत्रकारांना आंदोलनासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी विजय गायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मागील आंदोलनांची पार्श्वभूमी सांगताना दिबांचंच नाव विमानतळाला लागेपर्यंत व भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचं अधोरेखित करण्यात आलं. सिडकोच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकनेते दिबा पाटील यांच्या नव्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता सिडको घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचं कृती समितीच्या वतीने सांगतानाच या आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. 24 तारखेला सिडको भवनला इथे आम्हा सर्वांचं कृती समितीच्या वतीने एक जनमोर्चा आहे आणि एक धडक मोर्चा त्या निमित्तानं निघणार आहे. सर्व जनतेला विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी दिबांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या आंदोलनात सहभागी व्हावे अशी मी नम्र विनंती करतो आहे. कारण शेवटी एक पुरोगामी विचारांचा जनतेसाठी त्यागमय जीवन जगणारा एक निस्वार्थ निर्णय स्वच्छ चारित्र्य असलेला एका सेवा समाजसेवाचा आदर्श जनतेसमोर उभं राहावं यासाठी नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव द्यावं यासाठी आमचा सिडकोर मोर्चा आहे. आंदोलन आपलं बेलापूर गाव ते क्रोमा सेंटर आहे महापालिकेच्या पुढे मिळाल्यानंतर तिथून तेथून साधारणतः दिवाळी गाव जो आहे ते रस्ता किंवा भाऊ पाटील चौक आम्ही सिडको भवनलावर जाणार आहोत. पण जाताना त्या रस्त्याने जाणार आहोत. कुठून उरण रस्ता आला पलीकडनं नवी मुंबईतून रस्ता आला आणि क्रोमा सेंटर जवळून जो रस्ता बेलापूर मार्गे असा बेलापूर गावाच्या समोरून जो जातो तर त्या रस्त्यानं सुरू होऊन नंतर सिडको भवनकडे जाणार आहे. आणि तशा दृष्टीनं जर समजा कुठं रस्त्यात अडवला तर जिथं आम्हाला अडवतील तिथं आम्हाला सांगतील का नाही आता पुढं नाही जायचं तर संघर्ष करत बसण्यापेक्षा आम्ही तिथं आमची भावना व्यक्त करू आणि सर्व त्यात तिथून नोटीस आम्ही शिडकोला देऊ. आमचं शिष्टमंडळ जाईल म्हणजे अशामध्ये आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा मुलं आंदोलन हे आमचा उद्याच्या दिवसापुरतं नाही आहे. आमचं आंदोलन कायमचंच आहे तोपर्यंत त्या दिपांचं हां तसं होईल 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 व्यासपीठ होणार तिथं व्यासपीठ होणार भाषणं होणार म्हणजे जर आम्हाला आढळलं नाही तर शिडको भवनवर जाणार आम्हाला आणि चारी बाजूला घेराव काढणार जाण्याचं आहे. पण ते आता आम्हाला डीसीपीने माहिती दिलेली अगोदर का तितकं हे तुम्ही काय करू नका तुम्ही लांब जरा राहा तुम्हाला लांब नाही आम्हाला सिडकोचा तो भाऊचा भाऊराव भाऊ पाटील चौक आहे ना अग्रोली ज्यातला तर तिथं कमी जागा द्या. आमचं पहिल्यांदा झालं आहे की आम्हाला सिडको भवनच्या अगदी लागून असलेली जागा आहे तर तिथं जागा द्या. त्यांचं म्हणणं थोडं 1 किलोमीटर लांब राहा आम्ही त्या बाजून जाणार मग आता कुठं थांबवतात काय करतात. आम्ही 2 ट्रेलर घेतलेले आहेत ते एकत्र जोडणार त्याच्यावर स्टेज तयार करणार आमची भाषा.